मुंबईत सध्या विविधरंगी सुंदर हत्ती मुंबईकरांचं लक्ष वेधून घेत आहेत. अर्थातच हे खरे हत्ती नसून हत्तींचं प्रदर्शन आहे. एलिफंट फॅमिली संस्थेतर्फे आशिया खंडातल्या हत्तींची घटती संख्या रोखण्यासाठी आणि त्यांचं योग्य जतन होण्यासाठी एलिफंट परेड हा उपक्रम जगभरात राबवला जातोय. कुणी दागिन्यांनी मढलेले, कुणी आरशांनी सजलेले, कुणी पानाफुलांच्या चित्रांनी सजलेले, कुणी अनोखी नक्षी परिधान केलेले हे हत्ती जाणाऱ्या येणाऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करतायत. जगभरातल्या 24 देशांमध्ये हत्तींची संख्या रुळवते, त्यामुळं हत्ती वाचवण्याचा संदेश देण्याकरता एलिफंट परेड होतीये. भारतात असा उपक्रम पहिल्यांदाच होतोय. प्रदर्शनानंतर त्यांची ऑनलाईन विक्री केली जाईल. त्यातून मिळणारा निधी हत्तींच्या संवर्धनाकरता वापरला जाणार आहे. काफी बेहतरीन कारीगरी है, तो जिन लोगों को इस इश्यू के बारे में कुछ नहीं मालूम, आई थिंक दिस इज़ द बेस्ट वे. और कोई आई थिंक ऑप्शन ही नहीं है हमारे पास सिवाय इसके कि पब्लिक का अटेंशन इस इश्यू पे ड्रॉ करे. एंड आई एम होपिंग कि ये काम आए, एलिफेंट कॉरिडोर्स बने और ज़्यादा और एलिफेंट्स का पॉपुलेशन सुरक्षित हो. आई थिंक इट्स अ ग्रेट थिंग. एक ले पब्लिक को, एक नॉन आर्टिस्ट इंटरेस्टेड पब्लिक, चिल्ड्रेन, उन लोगों को भी एक अच्छा अवेयरनेस मिलता है कि ये एलिफेंट्स के स्कल्पचर्स जो रखे हैं उससे कितनी सारी चीज़ें जो उनको सीखने को मिल रही है. एलिफेंट्स एक्सटिंक्ट हो रहे हैं तो उनको कैसे बचाना है, आगे जाके क्या करना है उनके लिए, तो ये सब बच्चों को भी समझ रहा है. आई कैन सी लॉट ऑफ चिल्ड्रन हु हैव कम हियर. सो आई थिंक इट्स अ वेरी नाइस थिंग, इट्स अ वेरी नाइस प्लेटफॉर्म एंड इट्स अ वेरी नाइस इनिशिएटिव. विशेष म्हणजे या प्रदर्शनात सिने अभिनेता शाहरुख खान, सुझैन खान सारख्या सेलिब्रिटींनी देखील स्वतः सजवलेले हत्ती ठेवलेत. कलात्मकतेचा हा अनोखा आविष्कार पाहण्याकरता मुंबईकर गर्दी करतायत. अजून काही दिवस मुंबईतल्या ठराविक ठिकाणी ही एलिफंट परेड नागरिकांचं मनोरंजन करणार आहे. मेघा कोचिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.